माजी आमदार शेखर निकम यांनी काल एक प्रेस वार्तामध्ये 90% मुस्लिम समाजाचा पाठिंबा मला आहे हे वाक्य त्यांचे मुस्लिम समाजाला भ्रमित करणार आहे। मुळात 2024 लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण देशात इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढवली। या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समाज, दलित समाज, ओबीसी समाज सर्वांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीला मतदान केले। संपूर्ण देशात जी 400 वल्लंघना ज्यांनी केली होती त्यांच्या 240 खासदार निवडून आले। चिपळूण तालुक्यात मुस्लिम समाज ही एक चिपळूण तालुका मुस्लिम समाज म्हणून एक संस्था आहे। या संस्थेने प्रत्येक सभासदाकडून वर्गणी घेऊन 1500 सभासद केलेले आहेत। शेखर निकम यांनी, माजी आमदार शेखर निकम यांनी या मुस्लिम समाजाला जो हॉलचं काम चालू आहे त्याच्या संरक्षण भिंतीसाठी सरकारी निधीतून 1,20,00,000 रुपये दिलेले आहेत। मुळातच चिपळूण तालुका मुस्लिम समाज म्हणजे संपूर्ण मुस्लिम समाज नाही, त्यातील काही पदाधिकारी हाताशी धरून आणि त्यांची आर्थिक उन्नती काही कामांच्या माध्यमातून झालेली आहे। ते समाजामध्ये भ्रम निर्माण करीत आहेत। मुळातच चिपळूण तालुक्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हा ठामपणे महाविकास आघाडीकडे राहणार आहे। मुळातच आमचा मुद्दा असा आहे की माजी आमदार शेखर निकम यांनी भाजपबरोबर युती केलेली आहे। सर्वसामान्य मुस्लिम मतदार हा फार हुशार आहे, त्याला देशाची आणि राज्याची चिंता आहे। जर आपण मतदान इथल्या आमदारांना केलं ते आमदार भविष्यात राष्ट्रपतीच्या निवडणुकीला, उपराष्ट्रपती निवडणुकीत, तसेच राज्यसभेचे खासदार, विधान परिषदेचे आमदार ह्याला हे जो निवडून आमदार येणार आहेत ते मतदान करत असतात। आपण दिलेला आमदार हा भाजपला मतदान करणार आहे का हा प्रश्न सर्व समाज बांधवाला, ओबीसी दलितांना आहे। त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाज हा त्यांच्या पाठीशी नाही हे फक्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत चिपळूण तालुक्यातील काही मोजकेच समाजातील नेते आणि त्या संस्थेवर असणारी लोक। हे अमित शाह, मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खोट्या विकासाला बळी पडलेले आहेत आणि मला 100% खात्री आहे की 20 नोव्हेंबरच्या येईपर्यंत त्यांचे डोळे उघडतील आणि ते आपल्या समाजाला कुठे मतदान करायचे आहे, कशासाठी करायचे आहे हे त्यांच्या लक्षात येईल। मुळातच महाराष्ट्रामध्ये जे चाललेले प्रकार, मुंबईत झालेला जो प्रकार, विशालगडला झालेला प्रकार, रत्नागिरीत कोकण नगरमध्ये झालेला प्रकार, नितेश राणेने जे विधानं केली आहेत त्याच्यावरती शेखर निकम यांनी कोणतेही वक्तव्य केलेलं नाही। तसेच विशालगडमध्ये जे हिंदू मुस्लिम झाला तो तिढा निर्माण करण्याचा, दंगल करण्याचा प्रयत्न झाला। सर्वसामान्य महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला शांती पाहिजे। सर्व रत्नागिरी जिल्हा आणि हा महाराष्ट्र सर्व समाजाला एकत्र घेऊन राहणारा समाज आहे। इथे या जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम असा भेदभाव होत नाही। हा जो भाजप आणि RSSने एक कुटील रणनीती आखलेली आहे ही मुस्लिम समाजातील दलित, सर्व OBC हे समाजातील लोक हे ओळखून आहेत की ह्या मतांचं विभाजन करणं हे त्यांना फार गरजेचं वाटतं आहे। कारण लोकसभेला रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण सर्व एकत्र मतदान केल्यामुळे महाविकास आघाडीला अधिक लीड मिळालं, 51,000 लीड आणि मताधिक्य मिळालं। सिंधुदुर्गातून लीड जास्त मिळाल्यामुळे इथली सीट ही भाजपला गेली।
सर्व समाज आणि चिपळूण तालुक्यातील जनता आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे की हे जे सरकार बनलेलं आहे हे गद्दारी करून सरकार निर्माण झालेलं आहे, हे खोकेचं सरकार आहे। आज महाराष्ट्रामध्ये गेल्या 3.5 वर्षात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, निवडणुका नाही, एक प्रकारे राज्यात हुकूमशाही आहे। महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे गुजरातला गेलेले आहेत आणि जे शिंदे आणि फडणवीस सरकार आहे हे अमित शाह मोदी यांच्या चालण्यावरून गुजरातमधून चालत आहे। हे गुजरातचं सरकार उलटवून लावण्यासाठी सर्व आपल्या राज्यातील आणि चिपळूण तालुक्यातील जे आपले मतदार आहेत ते फार हुशार आहेत, सुज्ञ आहेत। त्यामुळे माजी आमदार शेखर निकम यांनी, मुस्लिम समाज 90% माझ्या पाठीचा आहे, ह्या जो भ्रम करणारे विधान त्यांनी केलेलं आहे, त्यांना या निवडणुकीत लक्षात येईल। मतदाराच्या माध्यमातून या तालुक्यातील मतदार त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि चिपळूण संगमेश्वर तालुक्यात महाविकास आघाडीचा उमेदवार हा 100% निवडून येणार। तालुक्यातील मुस्लिम समाजाला पूर्ण कल्पना आहे की इथं शेखर निकम हे महायुतीचे आमदार आहेत, आपलं जर मतदान आपण त्यांना केलं तर ते मतदान भाजप, अमित शाह, फडणवीस, मोदी सरकारला जाणार आहे। त्यामुळे चिपळूण तालुक्यातील मुस्लिम समाज हा 100% महाविकास आघाडीच्या मागे राहील आणि हात असा संपूर्ण राज्यातही महाविकास आघाडीच्या पाठीवर उभा राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल। मुस्लिम समाज त्यांच्या मागे अजून आमच्या मागे, म्हणजे महाविकास आघाडीला लोकसभेला त्यांनी प्राधान्य दिलं, आता विधानसभेला सुद्धा देतील, अशी मुस्लिम समाजाने अशी काही भूमिका स्पष्ट केली का एक समाज म्हणून की कुणाच्या पाठी राहायचा आदर नाही? मुळातच हा मुद्दा तुमचा योग्य आणि प्रश्न विचारलात की चिपळूण तालुका मुस्लिम समाज ही एक संस्था आहे। ही संस्था म्हणजे चिपळूण तालुक्यातील संपूर्ण मुस्लिम समाज नाही, मुस्लिम समाज जवळजवळ चिपळूण तालुक्यामध्ये संगमेश्वरमध्ये 30-35 हजार आहे। ह्या संस्थेतले 15-20 लोक सभासद जे बॉडीवरती आहेत मेंबर, त्यांनी पत्रकार परिषदेत आम्ही मुस्लिम समाजाने आम्ही पाठिंबा दिला असं त्यांनी जाहीर केलं। तो संपूर्ण मुस्लिम समाजाचा पाठिंबा नव्हता, त्या संस्थेचा आणि त्या बसलेल्या खुर्चीवर तेवढ्याच लोकांचा हा पाठिंबा होता आणि याबद्दल सर्वसामान्य मुस्लिम समाजामध्ये भयंकर चीड आहे की त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता परस्पर अशी विधानं केली। हा चिपळूण तालुक्यातील मुस्लिम समाजामध्ये त्याबद्दल रोष आहे की या बॉडीच्या सभासदांनी, अध्यक्षांनी आणि यांनी जो जाहीर केला आहे की मुस्लिम संपूर्ण मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे, हा मुस्लिम समाजाचा पाठिंबा नाही। समाजातले जे लोकांनी चीड व्यक्त केले ते स्वतः इथं भूमिका मांडतील का? मांडतील ना, बरेच लोक भूमिका मांडतील। मग त्यांचे राजीनामा ज्यांनी म्हणताय जाहीर केलाय समाज संस्थेच्या, त्यांचे राजीनामे मागण्याची भूमिका मांडतील का? मांडतील, समाजात जे ज्या वेळेला मीटिंग येईल त्यावेळेला मांडतील। मांडतील म्हणजे इलेक्शनच्या दरम्यान तुम्ही हे करताय त्या दरम्यान मांडतील का असा विषय आहे? ते बघतील सर्वसामान्य तिथले जे सभासद आहेत। मी जो विषय म्हणलाय हा मुस्लिम समाजाबद्दल बोललेला आहे, मुस्लिम तालुका समाज ही बॉडी ही संस्था तो विषय वेगळा आहे। त्या संस्थेने शेखर निकम यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे, जाहीर केलेला आहे, तो फक्त त्यांच्या संस्थेपुरता आहे, समाजाचा नाही। समाजाने तुम्हाला दिलेला आहे का हे बोलायला? उद्या जर तुम्ही आता सांगितलं की समाज पाठीशी नाही, मी माझं व्यक्त आणि माझी भूमिका, मी चिपळूण तालुका काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आहे, ही माझी आणि जे खंत ज्या समाजातील लोकांनी येऊन माझ्याकडे व्यक्त केली की सर्व चुकीचं झालंय त्याबद्दल मी विधान केलेलं आहे, त्यांची भूमिका मी आपल्यासमोर सर्वसामान्य जनतेची मांडलेली आहे।